जय शिवराय मित्रांनो, मी रोहन स्वागत करतोय ब्लॉगर रोहन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आहे संडे, तर सॅटर्डे संडे आणि मंगळवारी पण दसरा असल्यामुळे मंडेला सुट्टी टाकली, तर त्यामुळे चार दिवस सुट्टी असल्यामुळे मी गावी आलो। तर काल जे सोयाबीन असतं ते आम्ही काल मळलं, तर याच्याखाली पोते आहेत सोयाबीनची, तर ते आता ट्रेलरमध्ये टाकेन आणि वाळवायचे ते उन्हात। तर ते थोडंसं लांब न्यायचे, कारण इथे ठेवले असते वाळवाय, पण इथे शेरड वगैरे येतात त्यामुळे तिकडे न्यायचेत। तर आता हे करेन आणि मग जाईन, आणि त्या साईडला सोयाबीनचं बुसकट टाकलं आहे, त्या तिथे आत्ताच टाकलं, आणि नंतर आता पोते घेऊन जाणार, कारण त्या पोते बुसकटाच्या खाली एक कागद होता ज्याच्यावर वाळवायचे पोती। तर चला आता हे घेऊन जाऊ। सोयाबीन वाळत घातले आता, ते फक्त पसरत राहिले, आता नाश्ता करून घेऊ आणि मग बुसकाट राहिले थोडे दुसरीकडे आहे ते भरू। हाडी भरायचे ट्रॉलीमध्ये। टाकायचे आधी क्लीन केलं पाहिजे। कुठं आहे झाला हा ट्रेलर खाली, ती कपड्यांची अवस्था आहे, चार पाच हजार राहिले, आवडलं ट्रेलर बांधला राहिले त्यात। तर आता हे डम्पिंग होणार नाही, बघू आता कसं टाकायचं। सोयाबीनचं काम झालं, त्यानंतर आता आलोय गावात, त्या तात्याजवळच काम होतं ते केलं, नंतर आलो झाला का आपण बसू बसूय कटिंग करेंगे, कुरकुर आणून ठेवले याच्यासाठी पण खाईन। आता माझं केस वगैरे कापून झाली, आता तात्याची चालते, आता आणखी चल। तर आता आणखी सोडलं मला, त्याचे केस कापायचे चालले म्हणून त्या तिथे थांबला, तर इथे मध्येच जे पोती टाकले तिथे डुगडुग लावलेले, तर मग ते घेऊन आलो। तर चला आता जेवण म्हणजे आंघोळ पहिल्यांदा करू आणि मग जेवण करू। तर आता वाजलं 6, तर खूप कंटाळा आला त्यामुळे थोडंसं झोपलेलो, तर आता 10-15 मिनटापूर्वी उठलो चहा पिला। तर याच्यावर आता पत्रा ॲडजस्ट करायचे, जेणेकरून जर पाऊस आला तर याच्यात पाणी जाऊ नये। तर आता त्याचा काहीतरी जुगाड करून याच्यावर पत्रा बसू आपण।
अंधार पडला तेव्हा आता काम नाही पूर्ण झालं, आता ते उद्या होऊ गेलं. तर आता गावात दांड्या तर बघू खेळाय तर नाही जायचो. आज धपाटी केली मम्मीने, मस्त पैकी धपाटी खाऊ आणि काय प्लॅन बनला तर मग बघू. चला बार. तर आता वाजले 10, तर आम्ही जेवण वगैरे करून आलोय. आता चाललोय सातारला, रोडवर आहे, 10 बोलते. तर देवी पाहायला आम्ही सातारीतील देवी पाहायला आलोय. चला आता किती थोडं जास्त नाही वेळ, 2 तासात जेवढ्या पाहायला मिळतील तेवढा पाहून मग आपण जाईल. तर आता तिघे जण आहे आम्ही, 22 तारीख सांगत्या. तर अचानक प्लॅन बनला म्हणून मी ब्लॉग एंड करणार होतो 6 वाजता, पण म्हणलं संध्याकाळचा काय प्लॅन बनला तर असावा म्हणून एंड नाही केला. तर शेवटी बनलाच प्लॅन. तर चला देवी पाहायला जाऊ आता. आता राजवाडा चौपाटी, मी दोघं काहीतरी खाऊया. तर आता एका देवीचं दर्शन केलं पंचपाळी हाऊसच्या. तर आता मेन जायचं आपल्याला मोती चौकात, मोठी देवी आहे तिथे. थोडं चौपाटी फ्रूट झाले चेअर. तर आता आपण फायनली आले सातारकरांच्या आराध्य दैवत म्हणून ओळखली जाणारी मोती चौकातील आई साहेब यांचं दर्शन घ्यायला. सातारकरांची आराध्य दैवत आईसाहेबचे दर्शन घेऊन आता आपण आले सम्राट मंडळाच्या देवीचे दर्शन घ्यायला. आपण आलो आहे आता भारत माताच्या देवीचे दर्शन घ्यायला. तर इथे अयोध्येच्या मंदिराचं स्ट्रक्चरचं डेकोरेशन केलं आहे आणि इथेच महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर देवीचं दर्शन घेतलं, आता महाराजांचं दर्शन घेऊन निघू. तर हा आहे घाट. तर ह्या घाटावरून असा भेटतो नजारा सातारचा व्यू संध्याकाळी. भावांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि बघा, डबल डबल बघा. तर झाला हा ब्लॉग, इथेच संपू. मी येऊ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय शिवराय.